नमस्कार मंडळी, मी जुही आणि एस न्यूज सुगंधमातीचा या शोवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 1988 साली कोल्हापूरचे आनंद काळे सर यांनी त्यांचा ॲक्टिंग प्रवास सुरू केला होता. पण आपल्याला माहिती आहे का, आनंद काळे सर हे उत्तम फुटबॉलपटू, त्यासह उत्तम प्रोड्युसर, त्यासह उत्तम बिझनेसमॅन देखील आहेत. आणि आज आपण त्यांची स्टोरी सुगंधमातीचावर घेऊन आलो आहोत. तर आजकाल फॅन्सी एज्युकेशनचा जमाना आहे, सर्व यूथ जी आपली आहे ती पळती आहे विदेशी, की विदेशी शिक्षण घ्यायचं आहे, युनिव्हर्सिटी ऑफ दिस, युनिव्हर्सिटी ऑफ दॅट, हे प्रचंड वेळ आत्ता चाललेला आहे. पण सरांनी, जन्म तर सरांचा कोल्हापुरातच झाला आहे, त्यासह सरांनी त्यांचं एज्युकेशन, ग्रॅज्युएशन ते आपल्या कोल्हापूरच्या मातीतच केलं आहे. तर सर, कोल्हापूरमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून शिकण्यासारखं काय मिळालं? कारण की कोल्हापूर तर कोल्हापूर आहेच, त्यासह तुमचं एज्युकेशन आणि कॉलेजचा एक्सपिरियन्स, त्यातून काही शिकण्यासारखं मिळाल्यासारखं? नाही, कोल्हापुरात म्हणजे मी ज्या जमान्यामध्ये आलेलो होतो किंवा शिकत होतो त्यावेळी बाहेर जाऊन शिक्षण घेणं हे खरंच खूप मोठी लक्झरी होती, म्हणजे ते प्रॅक्टिकली शक्यही नव्हतं, त्यामुळे तुमच्याकडे ते पर्यायच असायचे नाहीत. आत्ताच्या पिढीकडे खूप पर्याय आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. पण मी पहिली ते चौथी माईसाहेब बावडेकर जी शाळा आहे तिथून कम्प्लीट केलं, 5वी ते 10वी प्रायव्हेट हायस्कूलमधनं केलं आणि मग कॉमर्स कॉलेज. पण त्या सगळ्या प्रवासामध्ये नॉर्मली फुटबॉल मी खेळत होतो, युनिव्हर्सिटीकडून खेळत होतो, क्लबकडून, कॉलेजकडून, त्यामुळे कॉलेजेस जी चेंजेस झाली ती. आणि खरं तर ॲक्टिंगचं मला माहिती नव्हतं की मी फुल टाईम ह्याच्यात येईन का नाही. पण प्रायव्हेट हायस्कूलची 100 वर्ष जेव्हा पूर्ण होणार होती त्यावेळेला जी एकांकिका सादर केलेली होती त्याच्यात पहिल्यांदा मी ॲक्टिंग केली. आणि नशिबानी म्हणजे आमचं भाग्य आहे खरं तर, जगदीश खेबुडकर सर आम्हाला शिकवायला होते. आणि जगदीश खेबुडकरांनी मी एक अहंकार नावाची एकांकिका त्यांनी लिहिलेली होती आणि त्यांनी डिरेक्ट केलेली होती, ज्याच्यात आयुष्यात पहिल्यांदा मी ॲक्टिंग केलेली होती. त्याच्यात डबल रोल होता आणि त्या फंक्शनला लक्ष्मीकांत बेर्डे आलेले होते. हे सगळं त्यावेळेला जमून आलं, पण तरी सुद्धा त्याच्यानंतर मला माहिती नव्हतं की मी स्कूल टाइम मध्ये होतं, राईट? प्रायव्हेटची तुमची ही लाईफ होती. तर फुटबॉल पण जर आपण उल्लेख केलाय तर फुटबॉल अजून देखील आपल्याला असं आवडतो किंवा असं वाटलं की फुटबॉलमध्ये पण करिअर करू शकतो मी कॉन्फिडेंटली? नाही, त्यावेळेला फुटबॉलची क्रेज कोल्हापुरात तर प्रचंड राईट कायच्या कायच आहे. आणि मी तसं प्रायव्हेट हायस्कूलला गेल्यानंतर हॉकी आणि फुटबॉल दोन्ही टीमकडून खेळतच होतो, त्या ज्या टुर्नामेंट्स असायच्या त्या. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा क्लब फुटबॉल चालू झालं त्यावेळेला राजारामपुरी आणि शाहूपुरी क्लबकडून खेळत होतो, युनिव्हर्सिटीकडून खेळत होतो, कॉमर्स कॉलेजकडून खेळत होतो, नाईट कॉलेजकडून खेळलेलो आहे. तर त्यावेळेला ते एक क्रेज वेगळी होती, पण त्याच्यात काहीतरी करिअर होईल ॲट सच पोटेन्शियल त्यावेळेला माहिती नव्हतं आम्हालाही. फक्त त्याची एक आठवण म्हणजे ते सगळं झाल्यानंतर जेव्हा नाटकात काम करायला लागलो तेव्हा एक झिगर सागर नावाचं जर्मन नाटक आहे ज्याचं ट्रान्सलेशन कलकत्त्यामध्ये बेंगॉली भाषेत केलेलं होतं आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून प्रत्यय नावाचा जो आमचा ग्रुप आहे त्याच्यातर्फे आम्ही सादर केलेलं होतं. त्याचं नाव होतं फुटबॉल नाटकाचं. तर त्या नाटकाला जेव्हा आम्ही प्रयोग केला त्यावेळेला अतोनात गर्दी, प्रचंड, की आयुष्यात कधीही नाटक बघितलेलं नाहीत अशीही माणसं नाटकाला आलेली होती, गँगवेमध्ये मध्ये बसून नाटक बघत होती. मला कळत नव्हतं ही का आली असतील का, तर नाटकाचं नाव फुटबॉल आहे म्हणून तिकीट काढून त्या नाटकाला आलेली. पण इतकी क्रेज फुटबॉलची कोल्हापुरात अजून देखील ते मेंटेन्ड आहे कोल्हापूरमध्ये. तर सर, थिएटरची सुरुवात कशी झाली? कॉलेज लाईफ झालं, त्यानंतर करिअर ऑब्व्हियसली आपल्या माझं देखील हे झालं की आता करिअरमध्ये काय करा. सर्वात मोठा प्रश्न असतो की ग्रॅज्युएशन नंतर आता करायचं काय. तर तुम्ही थिएटरमध्ये तुमची एंट्री कशी मारली आणि त्यासह ती सुरुवात कशी केली? थिएटरमध्ये एंट्री तसं म्हणायला गेलं तर म्हणजे त्यावेळेला फुटबॉलचंच डोक्यात इतकं होतं की सकाळी 2-3 तास प्रॅक्टिस, संध्याकाळी 2-3 तास प्रॅक्टिस. पण त्या टुर्नामेंट्समध्ये मला इंजुरी झाली गुडघ्याला आणि त्या सगळ्या पॅशनमध्ये तुम्ही लक्ष देत नाही आणि खेळत जाता आणि सेमीफायनल फायनल्स होतात त्याच्यात तसंच मी खेळलो आणि ते ऑपरेशन करायला लागलं. डॉक्टरांनी सांगितलं की जवळपास पुढचे 6 महिने ते वर्षभर ग्राउंडकडे बघायचं पण नाही आहे. मग ते जे 6 तास सकाळचे 2-3 तास, संध्याकाळचे 2-3 तास रिकामे जे मला मिळत आहेत त्याच्यात काय करायचं म्हणून माझ्या एका मित्राबरोबर मी त्याला सोडायला म्हणून नाटकाच्या रिहर्सलला जायला लागलो. ओके, हा. तिकडे बसलेलं असताना मला अख्खं नाटक पाठ झालेलं होतं आणि एक जण अचानक त्यावेळी नाटक
सोडून गेला की मला जमणार नाही. तीन चार दिवस मुवमेंट प्रॉब्लेम्स होतात नाटकात, ऑलवेज राज्य नाट्याच्या रिहर्सल्स असतात तिथे. राईट राईट राईट. मग आता ऐन वेळेला कोण करणार आहे तर नाटकातले डायलॉग पार्ट असणारा मी एकटाच होतो म्हणून मी ती रिप्लेसमेंट केली. पण त्याला ऍक्टिंगचं मला प्राईज मिळालं. तिथून मग दरवर्षी राज्यनाट्य कामगार कल्याण एकांकिका स्पर्धा रोटरीच्या पण स्पर्धा असायच्या त्यावेळेला ते सगळं चालू झालं. खूप अनसर्टन होतं, म्हणजे तुम्ही ते प्लॅनच केलं नव्हतं की ओके मला ऍक्टिंग करायचे, नाटक थिएटर करायचं, हे काहीच प्लॅन नव्हतं लाईफमध्ये. त्यावेळेला फक्त फुटबॉल आणि मोटोक्रॉस. ओ मोटोक्रॉस अँड डर्ट ट्रॅक रेसिंगचं पण खूप होतं आपल्याकडे. RX 100 आणि 100 CC ग्रुपमध्ये मी विनर आहे बऱ्याच स्पर्धेंमध्ये, रोड रेसिसमध्ये. तीच आवड आत्तापर्यंत बाईक राईड आणि याच्यामध्ये. ओके तर सर, जे नाटकात काम करतात स्टेजवर असतात, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की अरे आपण एकदा एकदा चित्रपटात काम करूया. कधी तर स्वप्न असतं प्रत्येक अभिनेत्याचं, अभिनेत्रीचं ते स्वप्न असतं की अरे एकदा मोठ्या पडद्यावर जाऊयात. तर सर ते तुमचं ते देखील लाईक ती जर्नी देखील सक्सेसफुली तुम्ही कॅरी आउट केली, तर फिल्मची फर्स्ट ऑफर कशी आली होती? फिल्मची ऑफर काय झालं त्यावेळेला पण हे स्वप्न नव्हतं, म्हणजे स्वप्न नव्हतं म्हणण्यापेक्षा ते इतकं मोठं होतं की तिथपर्यंत आपण पोहोचणार नाही असंच त्यावेळेला की नाही नाही. आणि त्यावेळेला नाही, ही प्रायव्हेट चॅनल्स नव्हते. आता खूप इझी झालेलं आहे की एकतर नाटकात काम करत नाहीत, टिकटॉक किंवा रील्स बनवतात बरेच जण आणि डायरेक्ट कुठल्या तरी सिरियलमध्ये येतात, इतकी चॅनल झालेत. आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला फक्त आणि फक्त दूरदर्शन आणि नाटकात काम करणे हा स्ट्रगल होता. फिल्म वगैरे तर लांबची गोष्ट होती, ते इम्पॉसिबल होतं. पण ज्या स्पर्धा आमच्या चालू होत्या आणि नाटकात मी काम करत होतो त्यातल्या एका स्पर्धेला माझे या फील्डमध्ये ज्यांनी मला आणलं ते यशवंत भालकर सर डिरेक्टर आणि कॅमेरामन प्रकाश शिंदे, त्यांनी माझं नाटकातलं एक काम बघितलेलं होतं. पर्सनॅलिटी वगैरे चांगली आहे, काम पण बरं करतो तर ह्याला घ्यायला हरकत नाही असं करून त्यावेळेला भालकर सर एका दुसऱ्याच प्रोड्युसरांकडे असिस्टंट म्हणून काम करत होते. आणि तो VHS फिल्मचा जमाना होता. मी हे आत्ताच्या जमान्यात कदाचित माहिती पण नसेल की VHS कॅसेट्स ज्या असायच्या, अल्ट्रा आणि शेमारो वगैरे ही नावं फक्त माहिती आहेत, तर त्या कंपन्या फक्त VHS रिलीज होणाऱ्या फिल्म्स बनवायचे की फिल्म बनवायचे आणि थिएट्रिकल रिलीज नसायचं, फक्त VHS मिळायच्या. त्या फिल्मचं बऱ्यापैकी रोलिंग चाललेलं होतं. तर तशा 2-3 फिल्म्स सरांबरोबर केल्या मी, भालकर सरांनी ते केलं. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल फिल्ममध्ये ब्रेक त्यांच्यामुळे मिळाला ॲज अ हिरो म्हणून. घे भरारी ही माझी पहिली फिल्म ज्याच्यात ऐश्वर्या नारकर आणि मी लीडमध्ये काम केलेलं आहे आणि खूपच अप्रतिम फिल्म होती त्याच्यात. राईट. तरी साधारण सर आता आपण किती वर्ष झालं ऍक्टिंग बिझनेसमध्ये ॲज अ ॲक्टर म्हणून काम करत आहे? मी लॉंग बॅक, लॉंग बॅक. पहिलं नाटक मला वाटतं मी 88 मध्ये केलं. आणि आणि त्यानंतर जो तुम्ही पिकअप घेतला तो अजून त्याच 88 मध्ये तसं स्टार्ट झालेलं नव्हतं. 92-93 मध्ये आम्ही ऍक्च्युअली म्हणजे प्रत्ययचं किंग लिअर नावाचं जे नाटक आहे शेक्सपियरचं, नाटकाचं ट्रान्सलेशन विंदा करंदीकरांनी केलेलं आहे. फारच अप्रतिम ट्रान्सलेशन आहे आणि खूप सुंदर पद्धतीने डॉक्टर शरद भूताडे यांनी ते बसवलेलं होतं. ते आम्ही राज्य नाट्याला केलेलं होतं, ज्याचे भारतभर प्रयोग केलेले आहेत, ज्याचं NSD रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे. नंदीकार फेस्टिवल आहे कलकत्त्याचा, केरळामध्ये एक शेक्सपियर फेस्टिवल झालेला होता ज्याच्यामध्ये इंडियन लँग्वेजेसमध्ये शेक्सपियरची जी नाटकं आहेत त्या सगळ्यांचे परफॉर्मन्स होते, तिकडे परफॉर्म केलेलं आहे. त्या नाटकानंतर मग मी स्थिरावत गेलो की म्हणजे मज्जा यायला लागली मला, त्यात काहीतरी करावं असं वाटायला लागलं. ओके तर सर, TV सिरियल्स की मूवीज यांपैकी तुम्ही काय चूज कराल व का? पण का चूज करायचंय? दोन्ही करायचंय. दोन्ही नाही, तिसरं चौथं पण आहे. आता नाटक तर मी अजूनही करतो, थिएटर मला कधीच सोडायचं नाही, कधीच नाही. म्हणजे आत्ताही गजरा मोहब्बतवाला नावाचं कमर्शियल नाटक चालू होतं माझं, आमच्या हीचं प्रकरण नाटक चालू होतं जे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बंद झालं, आत्ताही नवीन स्क्रिप्टचं रिडिंग चालू. तर मला नाटक करायचंच आहे, सिरियलमुळे मला ओळख मिळालेली आहे. तर मी हे कधीच म्हणणार नाही की मी फिल्म करायला जाणार आणि टेलिव्हिजन करणार नाही. मला आयुष्यभर टेलिव्हिजन करायचं आहे. फिल्म तर आहेच प्रेम, कारण त्याचं काम, त्याचं वर्किंग खूप वेगळं असतं. त्याच्याही पुढे जाऊन आता वेबसिरीजचं काम आहे. म्हणजे सगळीकडे ऍक्टिंग जरी असली तरी त्याच्यात इतकं वेगळं सॅच्युरेशन असतं, रोल्स एपिसोड सगळेच डिफर होत असतात.
नाही असं मला नाही वाटत. आता मी 4 दिवस सासूची सारखी सिरियल केलेली आहे जी मॅक्सिमम चाललेली सिरियल आहे. 11-12 वर्ष सिरियल चाललेली, 8 वर्ष मी केलेलं आहे. पण हा जे विचार करतात की ते सॅच्युरेशन येत आहे, तो एकच सीन आम्ही करत नाही. मग तसं तुम्ही बघायला गेलं तर 2000 नाटकाचे प्रयोग केलेले पण आपल्याकडे बरीच जण आहेत की जे एकच नाटक एकच डायलॉग तेच सीन 2000 वेळेला तुम्ही परफॉर्म करता तरी पण त्यात सॅच्युरेशन येत नाही. हे तर सिरियलमध्ये सीन्स रोज वेगळे वेगळे आहेत. तो एक जॉनर आहे किंवा एक मेंटल स्टेट तुमची वेगळी पाहिजे, तर तुम्ही रोज वेगळा सीन करू शकता त्याच्यामध्ये. बँकेत काम करणारी माणसं पण 30 वर्ष बँकेत काम करतात, रोज नोटा मोजतात, रोज येतात, म्हणून त्यांना कंटाळा नाही येत. जोपर्यंत तुम्ही तुमचं काम एन्जॉय करत नाही तोपर्यंत काहीच नाही आहे. नाहीतर मग एन्जॉय करत नसाल तर मग हे प्रश्न पडतात किंवा सॅच्युरेशन वगैरे यायला लागतं. राईट. तर सरांची स्पोर्ट्स जर्नी आपण ऐकली आहे, ॲक्टिंग करिअर आपण ऐकलं आहे. तर सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील स्टार्ट केलेलं आहे बऱ्याच वर्षापासून. तर महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस हे आपलं प्रोडक्शन हाऊस सर. आपण इतके वर्षापासून झालं तर खूप सुंदर मूवीज आणि टी व्ही सिरियल्स आपण यातून टेलिकास्ट केल्या आहेत. तर प्रोडक्शन हाऊस स्टार्ट करावं असं कधी वाटलं व आपण ते का केलं? महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसची सुरुवात 2006 साली झाली. त्याच्याआधी फोटोग्राफीची आवड होती, त्यामुळे फोटो काढणे आणि टेक्निकल गोष्टीतल्या खूप वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळे माहिती घेणं आणि ऑलरेडी माहिती होत होती त्यात. पण त्यावेळेला कोल्हापूरमध्ये तशी कामं येत नव्हतीत. एक जमाना होता, एक सुवर्णकाळ होता की मॅक्सिमम फिल्म्स कोल्हापुरात बनायच्या. इव्हन हिंदी इंडस्ट्रीची पण सुरुवात कोल्हापुरातून झाली. साऊथमधले बरेचसे टेक्निशियन कोल्हापुरात येऊन शिकून गेले होते आणि मधला एक खूप मोठा गॅप आलेला होता. त्या गॅपनंतर जेव्हा सिरियल मी करायला लागलो, टेलिव्हिजन करायला लागलो, मुंबईमध्ये काम करायला लागलो, त्यावेळेला लक्षात आलं की टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे. त्याच्या आधी आम्ही ज्या पहिल्या फिल्म्स केल्या त्या सगळ्या निगेटिव्हवरती फिल्म्स करायचे. डिजिटल आल्यानंतर ते इतकं स्पीडमध्ये झालं की त्याला कोपअप करायला आपल्याकडे टेक्निशियन्स नव्हते त्याच्यामध्ये. आणि जोपर्यंत हा एक प्लॅटफॉर्म तयार होत नाही तोपर्यंत कोल्हापुरात कामं येणं अशक्य होतं. तर त्याच्यातून मग सगळ्या मित्रांबरोबर बोलत बोलत, जसं की सर्जेराव पाटील माझे मित्र आहेत जे पहिल्या नाटकापासून आम्ही एकत्र काम करतो आहे, त्यांच्या जवळपास 32-33 फिल्म असोसिएट डिरेक्टर चीफ एडी म्हणून झालेले आहेत. मिलिंद अष्टेकर आहेत जे पहिल्या नाटकापासून आमच्याबरोबर प्रॉडक्शनला होते. तर यांच्याबरोबर सगळ्या चर्चा करून मग एके दिवशी असं ठरलं की मग का आपणच करायचं नाही, दुसऱ्यांवरती डिपेंडंट राहून तिकडून आणून मग ते होणार नाही, तुम्हाला सेफ राहणार नाही. सुरुवातीला आम्ही अगदीच अर्धा सेटअप आणलेला होता लाईटचा कोल्हापुरात. ओके. आणि असंही त्याला सांगितलं होतं की आम्हाला पैसे द्यायला जमलं नाही तर 3 महिन्यात आलेला रेंट आणि इक्विपमेंट सगळंच परत देऊ. पण स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. आज 8 सेटअप आहेत आमचे, जनरेटर आहेत, ट्रॉली क्रेन आहे. कोल्हापुरात लोकांना माहिती नसेल कदाचित, पण खूप काम होतं. म्हणजे तुझ्या जीवरंगलाची पहिली मीटिंग चालू झाली तिथून 8व्या महिन्यात त्याचं शूटिंग चालू झालं, जी आउट ऑफ मुंबई शूट होणारी तशी पहिली सिरियल होती. पण ॲक्च्युअल शूटिंग चालू झालं रात्रीच खेळ चालायचं, ज्या दोन्ही सिरियल आम्ही लाईन प्रोडक्शन करत होतो त्यावेळेला. त्यामुळे ती सावंतवाडीमध्ये गेली, त्यालाही अख्खं कोल्हापुरातलं सेटअप आणि टेक्निशियन्स आहेत. तुझ्यात जीवरंगला तर 4-4.5 वर्ष इथं चालली. त्याच्यानंतर कंटिन्युअसली कोल्हापूरमध्ये सिरियल चालू आहेत. मग त्याच्यानंतर सातारा, कोकण, नाशिक ही सेंटर्स स्टार्ट झाली. पण सुरुवात त्यावेळेला कोल्हापूरपासून झालेली. मेहंदी रचनेवालीसारखी हिंदी सिरियल जी लोकांना माहिती नसेल की जी कोल्हापुरात शूट झाली आहे, त्याचा खूप मोठा सेट चित्रनगरीमध्ये लावलेला आहे. त्याचा जवळपास 3.5 CR खर्च करून त्याचा लावलेला सेट आहे. आत्ताही तिथे आहे, ज्याच्यावरती ॲड फिल्म शिफ्ट करतोय आम्ही. तर ही तिथून सुरुवात झाली आणि डुईंग वेल. तर सर, अभिनय जर आपण ऑप्शन नाही धरला तर आपण दुसरी कोणती फील्ड चूज केली असती ॲज अ करिअर ऑप्शन? त्यावेळेला चूज करणं आणि हे असं नव्हतं की मला हे काहीतरी करायचं. मग तसं मला मिलिटरीमध्ये जायचं होतं. आजोळकडची जे आहेत माझे मामा मिलिटरीमध्ये आहेत, दुसरे मामा ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये आहेत, मोठा मामा शॉर्ट कमिशनवरती कॅप्टन म्हणून होता, माझा मामेभाऊ पण मिलिटरीमध्ये आहेत आत्ता. त्यामध्ये मिलिटरीचं एक डोक्यामध्ये होतं की मला मिलिटरीमध्ये जायचं आहे म्हणून. पण ते आपण ठरवू आणि ते होईल असं नसतं त्याच्यामध्ये. घरातल्या जबाबदाऱ्या होत्या त्यावेळेला, इथलं काहीतरी करून दाखवणं हे होतं. नाटक आणि हे तसं
म्हणजे दुय्यम स्थान होतं त्यात. राईट राईट. आणि तो काळ असा होता खरं तर की आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे आमच्या बरोबरची जेवढी आहेत, सागर तळशेकर असेल, स्वप्नील राजशेखर असेल, संजय मोहिते असेल, आमच्या सगळ्यांचा पहिला स्ट्रगल घरातून सुरू झालेला आहे की घरातल्या जबाबदाऱ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून ते कितपत करता येत आहे, मग त्याच्यापुढे इंडस्ट्रीतला स्ट्रगल आहे. त्यामुळे तो काळ तसा नव्हता की नाही नाही मला हे असं असं काहीतरी व्हायचं आहे म्हणून तिकडे यायचं आहे असं नाहीये. समोर येतंय ते येणारा बॉल सिक्स मारा जमते की प्लेड करायचा ह्याच्यावरती ठरणाऱ्या गोष्टी होत्या त्या. ओके. तर सर आपण बिझनेसमॅन देखील आहात, आपली बिझनेस जर्नी आज आपण विविध रेस्टॉरंट स्टार्ट केले आहेत कोल्हापूरमध्ये, व्हेज रेस्टॉरंट, नॉन व्हेज रेस्टॉरंट्सचा समावेश यात आहे, तर सर आपल्या बिझनेस जर्नीबद्दल काय सांगाल? बिझनेस फॅमिली माझी बिझनेसमध्ये होतीच. फॅमिली बिझनेस माझा गणेश आर्ट्स जे 1951 पासून आहे, वडिलांनी आणि काकांनी स्टार्ट केलेलं. तर पहिली 15 वर्ष मी ते केलेलं आहे, म्हणजे गणपतीच्या मूर्त्या बनवणे, त्याचं पॅकिंग करणे. फॅमिलीपासून स्टार्ट झालेलं आहे, आर्टिस्टिक व्ह्यू असं म्हटलं तरी चालेल. अगदीच. म्हणजे माझे आजोबा खरं तर प्रवचन द्यायचे किंवा कोकणातला जर्नी आहे तो, त्यावेळेस कोकणात होतं, राजापूरमध्ये उपळे नावाचं गाव आहे तिथे असायचे ते. वडील आणि काका कोल्हापुरात आले आणि 1951 साली गणेश आर्ट स्टार्ट केलं. त्या 15-16 वर्ष मी ते करत होतो. त्यावेळेला मी ट्रकमधून अख्खा भारत फिरलेलो आहे माल सगळा देण्याकरता. त्यावेळेला रिटेल आउटलेट नव्हतं, फक्त बनवणे आणि भारतभर सगळीकडे देणे. 2000 साली हॉटेल लाईनमध्ये आलो, म्हणजे चर्चा चाललेल्या होत्या. तेही खरं तर वडिलांच्या डोक्यात होतं की आपण एक छोटीशी खानावळ काढूया की जिकडे खूप छान जेवण मिळेल, कारण त्यांनी खूप वर्ष बाहेर जेवून केलेलं असल्यामुळे डोक्यात होतं. तर त्यावेळेला झालं नाही, पण मी आणि आमचे भाऊ जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या त्या प्रयत्नातून राजपुरुष चालू झालं. राजपुरुष नाव ॲक्च्युली त्याच्यामुळे ठेवलेलं आहे. माझ्या वडिलांचं नाव राजाराम आणि काकांचं नाव पुरुषोत्तम, ते दोन्ही एकत्र करून राजपुरुष नाव ठेवलेलं आहे. हे 2000 साली स्टार्ट झालं, तर इथेही 2 रेस्टॉरंट्स आहेत. 2012 साली कार्निवल चालू केलं, 2013 साली बन्स अँड कॉफीज, जे आता आमची नेक्स्ट जनरेशन आलेली आहे. माझे पुतणे आता हॉटेल मॅनेजमेंट करून झाले, शर्विल, निहार, चिन्मय. त्यातला एक जण आता पुण्यातलं आउटलेट सांभाळतो, पुण्यात पण बालगंधर्व चौकात हॉटेल राजपुरुष आहे. आणि प्रॉडक्शनचं जे काम आहे ते खूप चॅलेंजिंग आहे, ते ऑटोमोडवरती नाही आहे, रोज नवीन नवीन रिक्वायरमेंट असतात. त्यामुळं मी बऱ्यापैकी दिवसभराचा वेळ ऍक्टिंग नसेल त्यावेळेला महालक्ष्मी सिने सर्व्हिसेससाठी द्यायला लागतो. आणि ज्यावेळेला ॲड फिल्म्सचं काम असतं त्यावेळेला खूपच चॅलेंजिंग असतं. त्यावेळेला मी स्वतः फ्लोअरवरती असतो. लिंटासच्या खूप सगळ्या आम्ही ॲड केलेल्या आहेत. टायगर बेबीसाठी झोया अख्तरची जी कंपनी आहे त्यांच्यासाठी खूप ॲड केलेले आहेत. टाटाच्या बऱ्याचशा ॲड आहेत, महिंद्राच्या आहेत, संतूर साबण आहे, MCX कम्युनिटी पोर्टल आहे, झी न्यूजच्या ॲड आहेत, TVS-च्या ॲड आहेत. अशा बऱ्याचशा ॲड आम्ही केलेल्या आहेत ज्या लोकांना माहिती नसते, ज्या साऊथ महाराष्ट्रामध्ये शूट झालं हेही माहिती नसेल, इतकं वेगळ्या पद्धतीनं ते शूटिंग केलेलं असतं. पण खूप चॅलेंजिंग असतं. एकतर बजेट उत्तम असतं आणि प्री प्रोडक्शन जवळपास आम्ही महिनाभर करतो आणि ॲक्च्युअल शूटिंग 3 दिवसाचं असतं. ओ गॉड. इव्हन संजय लीला भन्साळींची पद्मावत जी फिल्म आहे, जे मसाई पठारावरती सगळा किस्सा घडलेला होता, त्याचं पण काम आमच्याकडेच होतं. साऊथ मधल्या बऱ्याचशा फिल्म्स केलेल्या आहेत आम्ही, बंगाली फिल्म्स केलेल्या आहेत. ते एक वेगळा प्रकार आहे. राईट. तर सर कोल्हापूरकरांसाठी आनंद काळे सरांकडून एक मेसेज. अरे बापरे, कोल्हापूरकर खूप समजूतदार आहेत. मी काहीतरी मेसेज देण्यासारखे काय नाही आहे, उलट कोल्हापूरकरांनीच खूप गोष्टी शिकवल्या आहेत म्हणून आज या स्टेजला आहे खरं तर. फक्त मला राहून राहून काय वाटतं की आपल्याकडे एक टेंडन्सी की मला कोल्हापूर सोडून जायचं नाही, बाहेर जाऊन काही काम करायचं नाही आहे. हे जरा थोडंसं सगळ्यांनीच थोडा आवर घातला. म्हणजे मी 2006 साली मी 4 दिवस सासूजी आणि महिनी साहेबसारख्या सिरियल करायला मुंबईत गेलो. त्याच्या आधी 16-17 फिल्म झालेल्या होत्या. पण 2006 ते 2023 अजूनही मी मुंबईत सेटल झालेलो नाही आहे. जेव्हा शूटिंग असेल तेव्हा मी मुंबईत जातो, उद्या शूटिंग नाही आहे, स्टार्टर मारतो, मी रात्री परत येतो, कारण कोल्हापूरसारखी मजा नाही आहे. तर हे शफलिंग जरी असेल तरी चालेल, पण इतकं पोटेन्शियल असताना सुद्धा हा एक नाही नाही तिकडे जाऊन कोण काम करणार, इव्हन फुटबॉलमध्ये सुद्धा तिकडे जाऊन कोण त्या टीममधून खेळणार, तर ते असं करून नाही चालणार. ते थोडंसं जर सांभाळलं तर
कोल्हापूरकरांसाठी खूप खूप गोष्टी आणि खूप अपॉर्च्युनिटीज बाहेर पडून आहेत ज्या अचीव करायला पाहिजेत खरं तर. ओके सर, थँक्यू सो मच, खूप इन्स्पिरेशनल संवाद. आता मला देखील खूप इन्स्पिरेशन मिळाले आहे वैयक्तिक, लाईक मी दरवेळी म्हणत असते पण जेन्युइनली हे जे लास्टचं तुम्ही सेंटेन्स जे मेन्शन केलं आहे की बाहेर जाऊन ट्राय करावं अँड ऑल, दिस इज रिअली व्हेरी इन्स्पायरिंग फॉर ईच अँड एव्हरी वन ऑफ अस जे ट्राय करतात लाईफमध्ये काहीतरी वेगळं करायला. तर धन्यवाद सर, तुम्ही आपला मूल्यवान वेळ आम्हाला दिलात, एस न्यूजला दिलात. खूप खूप आभार. थँक्यू.